गडचिरोली जिल्ह्यातील चौडमपल्ली नाल्याला पूर, आष्टी आलापल्ली मार्गावरील वाहतूक ठप्प, दक्षिण भागाचा मुख्यालयाशी संपर्क तुटला. मागील 3 दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले भरून वाहू लागले आहेत. आष्टी आलापल्ली मार्गावरील चौडमपल्ली नाल्याच्या पुलावर आज 29 जुलै रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास पाणी चढल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. आष्टी आलापल्ली मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक खोळंबली आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील आणखी काही लहान पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे मार्ग बंद झालेत. बल्लारपूर आष्टी मार्गावरील दहिली गावाजवळ निर्माण करण्यात आलेला रपटा वाहून गेल्याने तिथेही वाहतूक खोळंबली आहे.